अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे समस्त बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या असून एकनाथराव खडसे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत या निषेधाचे निवेदन बंजारा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार निंबाळकर यांना देण्यात आले आणि एकनाथराव खडसे यांनी बंजारा समाजाची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मार्केट कमिटीमध्ये विमुक्त भटक्या जाती जमातींचं राष्ट्रवादीतर्फे मेळावा झाला। त्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना जे स्वतःला श्रेष्ठ ज्येष्ठ आणि भीष्मपिता समजतात ते खडसे साहेब, त्यांचं वय 60 वर्ष झालं आहे, 60 वर्षे झालं आहे। आम्ही म्हणतो की 60 वर्ष झाले की बुद्धी भ्रष्ट होते। त्याच प्रकारे आमच्या साहेबांनी ओबीसी नेता स्वतःला म्हणतात आणि ओबीसी समाजाच्या मेळाव्यात ज्या नीतीला धरून चालणारा समाज आहे, ज्या इमानदारीला जपणारा समाज आहे, जो शिवलाल महाराज लखनशिव महाराजांचे वंशज आहेत, ज्या समाजाला खोटं काही चालत नाही, स्वतःच इमान किंवा विक्री किंवा गहाण ठेवत नाही, अशा समाजाबद्दल मतासाठी पैसे घेतात, दारू घेऊन दारूची बाटली घेऊन मतं देतात आणि पैसे घेतात आणि बोटी आणि मटण घेतात असा अपशब्द उल्लेख या माशांनी केलं। मला असं वाटतं की खडसे हे नेता म्हणण्याला ऐक नाही, एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी एखाद्या सहनशीलतेचा समाजाबद्दल असा अपशब्द बोलावं, मी त्यांचा धिक्कार करतो, निषेध करतो। ज्या समाजाच्या भरोश्यावर आपण आतापर्यंत निवडून आला आहात, मुक्ताईनगर तालुक्यात आमचे जितके तांडे असतील त्या सगळ्या तांड्यांनी आजपर्यंत खडसेसाहेबांना मदत केली आणि तोच माणूस समाजाबद्दल अपशब्द वापरतो, खरं म्हणजे त्यांचा मी निषेध करतो आणि त्यांचा राजीनामा घ्यावा राष्ट्रवादी पक्षाने असं मी विनंती करतो आणि बंजारा समाजाची माफी मागावं अशी त्यांना विनंती करतो। आणि त्यांना विनंती मान नाही दिला तर आम्ही रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त करू, रस्ता रोकू आणि मोठं तीव्र आंदोलन करू, इतकं बोलून माझे नमस्कार। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।